नमस्कार, रेणुकास किचन मॅजिकमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आम्ही तुमच्यासोबत शहानू ट्रीपचा ब्लॉग शेअर करणार आहोत। तर सध्या सकाळचे 7 वाजलेले आहेत। तर इथे पप्पा गाडीचा ग्लास साफ करत आहेत आणि आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे। तर हां, माझ्या मावशीची तुम्हाला भेट करून द्यायची राहिली होती। ही आहे माझी मावशी, ती ज्या आता म्हणजे यवतमाळला असते पण सध्या सुट्ट्या असल्यामुळे ती इथे आम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे। आणि ही आहे मम्मी, तर मम्मीने पण खूप छान असा ब्लॅक ड्रेस घातलेला आहे। तर चला आता आपण जाऊयात शहानूरला। आणि ही छुटकीच्या बाजूने जी बसलेली आहे ही सई आहे, माझ्या मावशीची छोटी मुलगी। तर माझे मामा मामी सुद्धा या ट्रीपवर सोबत आलेले आहेत, तर त्यामुळे मी माझ्या मामाच्या गाडीमध्ये बसलेली आहे। म्हणजे अर्धी फॅमिली तिकडे आणि अर्धी फॅमिली इकडे, अशा प्रकारे आम्ही दोन गाड्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलो आहोत। तर आता मेन रोड नंतर आम्हाला हा कच्चा रोड लागलेला आहे आणि हा रोड थोडासा खराब आहे, त्यामुळे शूट करताना थोडासा मोबाईल हलतो आहे। आणि तुम्ही पाहू शकता हा गावातून आहे रोड। तर फायनली जो खराब रस्ता होता हा संपलेला आहे आणि आता आम्हाला इथे पूल लागलेला आहे एक, आणि या पुलाच्या खाली जी आहे एक नदी आहे। तर आम्ही आता थोड्या वेळ इथे ब्रेकसाठी थांबलेलो आहोत आणि थोड्या वेळाने आम्ही शहानूर डॅमवर पोहोचणारच आहोत। तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा डोंगर दिसत आहे इथून। तर फायनली आम्ही शहानूरवर पोहोचलेलो आहोत आणि इथे आता आम्हाला चेक करायचं आहे की आम्हाला वर जाण्यासाठी रस्ता आहे की नाही। तर चला आता आपण आज जाऊन बघूयात।
तर तिथे काही आम्हाला रस्ता मिळाला नाही वर जाण्यासाठी, त्यामुळे आम्ही आता थोडंसं समोर आलेलो आहोत आणि इथून आम्ही आता डॅमवर जाणार आहोत. तर हे एवढं उंच पहाड आहे आणि हे आम्हाला चढायचं आहे वर. तर आता तुम्ही बघा मज्जा की आम्ही कसे चढलेलो आहोत या पहाडावर. तर तुम्ही पाहू शकता इथे आम्हाला वर चढण्यासाठी किती मेहनत लागते आहे. कोणी गवत पकडत तर कोणी एकमेकांचा हात पकडत, अशा प्रकारे आम्ही वर चढलेलो आहोत आणि खरंच खूप मज्जा येत होती यावेळेस. आणि हे माझे मामा आहेत ज्यांच्या कडेवर छुटकी आहे, तर छुटकीला खूप भीती वाटत होती खाली पडायची, त्यामुळे मामानी पूर्ण वर चढेपर्यंत तिला कडेवरच घेतलेलं होतं. तर फायनली आम्ही डॅमवर पोहोचलेलो आहोत आणि सगळ्यात जास्त आनंद तर छुटकीलाच झालेला आहे, कारण ती पूर्ण वर चढेपर्यंत खूप भीत होती, अजिबात कडेवरून खाली उतरायचं नावच नव्हती घेत. आणि आजीलासुद्धा खूप जास्त दम भरून आल्यासारखा वाटत होता, त्यामुळे ही माझी मामीची मुलगी आहे आणि तिने मग आजीला हात पकडून वर आणलेलं आहे. मन भाव कमी तर इथे वर डॅमवर आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आणि छुटकींनी मस्तपैकी फोटोशूट केलेला आहे. तर आम्ही इथे वर एका बॅगमध्ये स्नॅक्स आणलेलं होतं, ते स्नॅक्स आम्ही खाऊन घेतलेलं आहे आणि थोड्या वेळ रेस्ट करून मग आम्ही आता परत खाली जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथून खूप सुंदर असा व्ह्यू दिसत आहे. तर आता खाली उतरायच्या वेळेस आम्हाला हा पायऱ्यांचा रस्ता भेटलेला आहे, जो आम्हाला आधी माहीतच नव्हता कोणत्या साईडने आहे. आणि आम्हाला खूप मेहनत लागली होती वर चढण्यासाठी, पण आता हा पायऱ्यांचा रस्ता भेटलेला आहे, त्यामुळे आम्ही आता इथूनच खाली उतरतो आहोत.
तर या शहानूर डॅमला चार दारं आहेत आणि मागच्या वर्षी हे चारही दारं उघडले होते पावसाळ्यामध्ये. आणि यावर्षीच्या जून महिन्यामध्ये सुद्धा यामधले दोन दारं उघडले होते, पण आता आम्हाला संध्याकाळ होत आहे आणि रस्ता थोडासा खराब आहे म्हणून आम्ही ते दारं बघायला काही गेलेलो नाही आहेत. डायरेक्ट आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. त्यानंतर इथे एक फुलाचं झाड होतं, तिथे सुद्धा आम्ही फोटोशूट केलेलं आहे. तर आम्हाला घरी पोहोचता पोहोचता तुम्ही पाहू शकता अंधार झालेला आहे. आणि आता आम्ही इथल्या एका अंजनगाव रोडवर एक ढाबा आहे काकाजी ढाबा म्हणून, इथे थांबलेलो आहे जेवण करण्यासाठी. जर तुम्ही आले कधी तर या तर सध्या आम्ही आमच्या ऑर्डरची वाट बघतो आहेत की कधी ऑर्डर येणार आहे. तर आम्ही सोबत डब्बेसुद्धा आणलेले होते, माझ्या मामींनी डब्बा आणला होता भाजीपोळीचा, पण आम्हाला तिथे उशीर झाला म्हणून आम्ही काही तिथे डब्बे खाल्लेच नाही डॅमवर आणि डायरेक्ट घरी जाण्यासाठी निघालो. तर म्हणून मग आता काही हॉटेलमधलं आणि काही सोबतचं स्वयंपाक अशा प्रकारे आता तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण ते बिलकुल फ्री आहे, त्याला अजिबात पैसे लागत नाही. चला तर मग भेटूया थोड्याशा अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत